सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नित्याची आई नित्याला सांगत असते की तू त्या वसुंधराच्या विरोधात केलेली कंप्लेंट मागे घे आणि तिला जेलमधून सोडून आण मात्र नित्या सांगते की मी एकदा म्हटलं ना मला जमणार नाही मग मी त्या बाईला जेलमधून सोडवणार नाही आणि मग याच गोष्टीवरून तिच्यामध्ये आणि तिच्या आईमध्ये वाद सुरू होतो तिची आई नित्याला सांगत असते की तू खूप मोठी चूक करतेस तू असं करायला नको होतं मात्र नित्या म्हणते की मम्मा अगं हे काय बोलतेस तू तुझ्या समोर त्या बाईने मा माझ्यावर हल्ला केला अधिराज मध्ये आला म्हणून मी वाचले आणि तरीसुद्धा तुला असं वाटतं का की त्या बाईला मी जेलमधून सोडवून ना आणावं त्यावर नित्याची आई म्हणते हो नित्या कारण जर ती जेलमधून सुटली नाही तर मग आपला प्रोजेक्ट पुढे जाणार नाही मात्र नित्या काही ऐकत नाही त्या दोघींमधील तो वाद ऐकून शालिनी टाळ्या वाजवते आणि मग त्यानंतर ती नाटक करत नित्याला म्हणते की नित्या मी फक्त तुझी परीक्षा घेत होते आणि या परीक्षेत तू पास झाली हे ऐकून नित्या आणि तिची आई आश्चर्याने शालिनीकडे बघू लागतात शालिनी म्हणत असते की हो रेवती मला नित्याची परीक्षा घ्यायची होती मला बघायचं होतं की जर तिच्यावर कोणी दबाव टाकला तिला तिच्या मनाविरुद्ध वागायला लावलं तर मग ती काय करते मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि मला हेच अपेक्षित होतं ती माझ्या परीक्षेत पास झाली आणि ते ऐकून नित्या म्हणते की थँक्यू शालिनी मॅडम तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल आणि मग त्यानंतर ती तिच्या आईकडे रागातच बघ त्यांनी तेथून निघून जाते तर रेवती शालिनीला म्हणत असते की हे काय चाललंय तुझं मात्र शालिनी म्हणते की माझं आहे आणि त्यामुळे रेवतीसुद्धा तेथून निघून जाते तर शालिनी स्वतःशीच म्हणत असते की या नित्याचं डोकं जरी गौरीचं नसलं ना तरी तिचं मन मात्र गौरीचं आहे आता मलाच काहीतरी करावं लागेल तर दुसरीकडे वसुंधरा जेलमध्येच असते ती खूप चिडलेली असते तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो रावसाहेब आणि पिंट्या देखील त्या ठिकाणीच असतात रावसाहेब रडतच म्हणत असतात की आईसाहेब तुमची अशी अवस्था आम्हाला बघवत नाही एक वेळ तुम्ही आमच्या तोंडात शेण घाला पण स्वतःला त्रास करून घेऊ नका आमचा स्वतःवर ताबा नव्हता आम्ही काय बोलून गेलो आमचं आम्हालाच कळलं नाही खरंच आम्हाला माफ करा आणि त्यावेळी वसुंधरा रावसाहेबांचा गळा दाबत म्हणते की मी तुमच्या तोंडात शेण तर घालणारच आहे कारण तुम्ही दोघांनी खूप मोठी चूक केली आहे पण आधी मी त्या नित्याला संपवणार आता मी तिला जिवंत सोडणार नाही एकदा का मी इथून बाहेर पडले की आधी त्या नित्याला आणि अधिराजला मारून टाकणार आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि त्यावेळी रावसाहेब म्हणतात की आईसाहेब तुम्ही आम्हाला सांगा आम्हीच त्या नित्याला मारून टाकतो मात्र त्यामुळे वसुंधरा मोठ्याने ओरडून म्हणते की त्या नित्याला कोणीही हात लावायचा नाही आता तर तिला आम्हीच मारून टाकणार तिचा मृत्यू आमच्याच हातून होणार त्यावर रावसाहेब म्हणतात पण इकडे माझं रक्त सळसळतंय त्याचं काय करू तर पिंट्या देखील म्हणत असतो की तुम्ही फक्त हुकूम करा आम्ही त्या नित्या अधिराजला संपवतो आणि त्यावेळी वसुंधरा म्हणते की आधी तुम्ही तुमच्या तोंडावर आणि हातावर ताबा ठेवा पुढे काय करायचं ते आम्ही बघतो एकदा का आम्ही इथून बाहेर पडलो की त्या नित्याचा खेळ संपलाच म्हणून समजा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सावरी मोबाईल बघत बसलेली असते आणि वेळी पाहुनी त्या ठिकाणी येते ती सावरीला म्हणत असते की कधीतरी मला कामालाही मदत करत जा आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच नित्या त्या ठिकाणी येते नित्याला बघून सावरीला खूप आनंद होतो पाहुनी मात्र रागतच तिच्याकडे जात म्हणते की काय काम आहे तुझं इथे कशाला आली आहेस आणि त्याचवेळी सावरी विमलला आवाज देत बाहेर बोलावते नित्याला बघून विमललासुद्धा खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती नित्याला आतमध्ये बोलावते नित्या तिची चौकशी करते तर विमल म्हणते की नित्या मॅडम आम्हाला माफ करा आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आणि ती नित्यासमोर हातही जोडते ती म्हणते की आम्ही तुमच्यावर नाही नाही ते आरोप केले तुम्हाला वाटेल तसं बोललो मात्र तुम्ही काल जे का काही केलं ना त्यामुळे आमचे डोळे उघडले त्यावर नित्या म्हणते की मावशी माफी मागायची काही गरज नाही आहे तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका आणि आधी जे काही घडलं ते तर माझ्या लक्षातही नाही आहे आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अधिराज त्या ठिकाणी येतो नित्याला घरात बघून तो खूपच खुश होतो तो म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही इथे आहात होय मी तुम्हाला भेटण्यासाठी रेस्ट हाऊसवर गेलो होतो आणि ते ऐकून पाहुणे रागातच त्याच्याकडे बघू लागते तर नित्या विचारते की अधिराज काही काम होतं का आणि त्यावेळी अधिराज म्हणतो की हो नित्या मॅडम मी तुमचे आभार मानायलाच येत होतो खरंच तुमच्यामुळे त्या वसुंधराच्या काळ्या सावलीपासून या आमगावची सुटका झाली तुम्ही या आमगावर खूप मोठे उपकार केले आहेत तुमचे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि त्यावेळी नित्या, नित्या म्हणते की अधिराज हे सगळं मी गावासाठी केलं तुमच्यासाठी केलं आणि मला फक्त हे सिद्ध करायचं होतं या सगळ्यामध्ये माझा काही हात नाहीये आणि त्यावेळी अधिराज प्रेमाने तिच्याकडे बघत असतो आणि हे जेव्हा पाहुणीच्या लक्षात येतं तेव्हा ती चिडते दुसरीकडे वसुंधरा जेलमध्येच असते आणि तितक्यात शालिनी त्या ठिकाणी येते ती हसतच वसुंधराकडे बघत असते तर शालिनीला बघून वसुंधरा खूप चिडते ती विचारते की आता इथे कशासाठी आली आहेस तू आणि त्यावर शालिनी म्हणते तुला भेटण्यासाठी तर वसुंधरा म्हणते की तू तर चांगलाच गेम केला आम्हाला जेलमध्ये पाठवलंस आणि त्यावेळी शालिनी हसतच म्हणते की वसुंधरा जर मी गेम केला असताना तर आज मी इथे नाही तर इतर सगळेजण तुझ्या तेराव्याला जमले असते आणि ते ऐकून वसुंधरा तिच्याकडे बघतच राहते तर शालिनी तिला सांगते की हे जे काही झालं आहे ना ते नित्याने एकटीने घडवून आणलं आहे माझा त्यात काही हात नाही मला तर याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं आणि एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे का पंचवीस वर्ष तू राजकारणात आहे ना आणि त्यावर वसुंधरा पुन्हा एकदा तिला विचारते कि की म्हणजे खरंच तू या सगळ्यात त्या नित्यासोबत नव्हतीस ना आणि त्यावर शालिनी म्हणते की नाही मी तर तुझ्यासोबत आहे कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आणि आता मी फक्त तुझ्याशीच मैत्री करू शकते कारण मला त्या नित्याला आणि अधिराजला संपवायचं आहे आणि मग ती वसुंधरासोबत हात मिळवत म्हणते की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही त्यामुळे मग वसुंधरासुद्धा तिच्याशी हात मिळवते आणि मग त्या दोघीही पुन्हा एकदा एकत्र येतात नित्य आणि अधिराजच्या विरुद्ध शालिनी म्हणत असते की तू काळजी करू नको मी तुला लवकरच इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल मात्र वसुंधरा म्हणते की फक्त प्रयत्न करू नको की मला इथून बाहेर काढच आणि त्यावर शालिनी म्हणते ठीक आहे आणि मग त्यानंतर ती वसुंधराला हसायला सांगते आणि मग त्या दोघीही मोठमोठ्याने हसू लागतात त्यानंतर दुसरीकडे विमल नित्याला देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाते नित्यादेवीचं दर्शन घेते ती देवीला म्हणत असते की आई तुझी कृपा होती तू माझ्यासोबत होती म्हणून मी त्या वसुंधराचं खरं रूप सगळ्या गावासमोर आणू शकले खरं तर मला फक्त अधिराज समोर हे सिद्ध करायचं होतं की मी निर्दोष आहे आणि मुळे ते शक्य झालं तर दुसरीकडे सगळेजण नित्याचीच वाट बघत असतात ता आणि मग नित्या त्या ठिकाणी येते सावरी त्यांना विचारते की झालं ना दर्शन त्यावर नित्या हो म्हणते मग विमल नित्यासाठी चहा घेऊन येते तर नित्या म्हणते मावशी मी हा चहा खरंच खूप मिस करत होते तर सावरी तिला म्हणते मग नित्या मॅडम तुम्ही रोज चहा पिण्यासाठी इथेच येत जा आणि त्यावर नित्या म्हणते की जर तू सांगितलं तर नक्की येईल मात्र त्यावेळी पाहुणी रागतच त्या दोघींकडे बघते म्हणून मग सावरी गप्प बसते त्यानंतर मग अधिराज नित्याला म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही त्या वसुंधरासोबत वैर घेऊन खरंच खूप मोठी रिस्क घेतली आहे कारण तिच्याशी वैर घेणं साधी सोपी गोष्ट नाही आणि त्यावर नित्या, नित्या म्हणते की खरं आहे मात्र तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणं देखील गरजेचंच होतं आणि तिच्या अजूनही खूप भानगडी आहे मात्र त्याच्या विरोधात पुरावे नाही त्यावर अधिराज म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका पोलिसांना जर एक धागा सापडला ना तर त्यांना सगळं काही समजेल आता ती लवकर बाहेर येणार नाही तर नित्या म्हणते पण तिच्या खूप ओळखी आहेत ती काही करू शकते बघूयात आता काय होतं ते आणि त्यावर अधिराज हो म्हणतो आणि मग त्यानंतर नित्या सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते तर पाहुणी रागातच म्हणत असते की एका रात्रीमध्ये सगळंच बदलून गेलं जे परके होते ते आपले झाले आणि जे आपले होते ते परके आणि तिच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि मग विमल अधिराजला म्हणते की नित्या मॅडमने काल जे काही केलं त्यामुळे आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले आपण त्यांच्यासोबत खूप चुकीचा वागलो होतो याची आपल्याला जाणीव झाली आणि त्याबद्दल आपण त्यांची माफीसुद्धा मागितली मात्र त्याआधी नित्या मॅडमने तुझ्या प्रेमाचा सगळ्या गावासमोर अपमान केला आहे ही गोष्ट तू विसरता कामा नये काल जे काही घडलं ते त्या जागी आणि याआधी जे काही घडलं ते त्या जागी या दोन्ही गोष्टी एकत्र करू नको आणि त्यावर अधिराज काहीच उत्तर देत नाही त्यानंतर रात्री अधिराज नित्याला भेटण्यासाठी जातो अधिराजने आपल्याला स्वतःहून भेटण्यासाठी बोलावलं आहे म्हणून नित्या खूपच खुश होते ती अधिराजला विचारत असते की आज काही विशेष आहे का आजही आज तू मला प्रपोज करणार आहे का आणि त्यावेळी अधिराज म्हणतो की नित्या मॅडम इथे मी तुम्हाला मला जे बोलायचं आहे ते ऐकण्यासाठी बोलावले तुमची बडबड ऐकण्यासाठी मी इथे आलो नाही पण नित्या काही गप्प बसतच नाही ती सतत बडबड करत असते त्यामुळे अधिराज तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला गप्प राहायला सांगतो त्यामुळे नित्या गप्प बसते तर अधिराज म्हणत असतो की नित्या मॅडम तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत तर नित्या पुन्हा एकदा बडबड करायला सुरुवात करते ती म्हणत असते की अधिराज तू मला प्रपोज करणार आहे ना मग लवकर प्रपोज मार आणि त्यावेळी अधिराज हात उचलत म्हणतो की मी तुमच्या कानाखाली मारेल गप्प बसा आणि ते ऐकून नित्या घाबरून म्हणते की प्लीज एवढं चिडू नको त्या त्यामुळे मग अधिराज शांत होतो मात्र तो पुन्हा काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात नित्याची बडबड पुन्हा सुरू होते ती सतत अधिराज सोबत गोड गोड बोलत असते आणि त्यामुळे अधिराज खूपच वाई ताकतो आणि मग त्यानंतर नित्या म्हणते की अधिराज तू मला माफ केला आहेस ना मला वाटलंच होतं तू मला माफ केलं असशील आणि मग ती त्याला प्रेमाने मिठी मारते त्यामुळे अधिराजला काय करावं ते सुचत नाही थोड्या वेळाकरता तो पूर्णपणे नित्यात हरवून जातो मात्र त्यानंतर तो तिला दूर लोटत म्हणतो की नाही नित्या मॅडम तुम्ही माझ्यापासून लांब राहा तुम्ही काल जे काही केलं त्याबद्दल मला तुमचा खरंच खूप अभिमान आहे तुम्ही खूप मोठी रिस्क घेतली आणि हे सगळं काही तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी केलं मात्र याआधी तुम्ही माझ्या प्रेमाचा अपमान केला आहे याच जागी मी तुम्हाला प्रपोज केलं होतं माझ्या प्रेमाची कबुली दिली होती पण त्याच प्रेमाचा तुम्ही विश्वासघात केला त्यामुळे आता मी पुन्हा तुमच्या या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार नाही आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी इथे आलो आणि मग तो रागातच तेथून निघून जातो तर नित्याला खूप वाईट वाटतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत नित्या पाहुणी अधिराज आणि लवली बोलत असतात आणि त्यावेळी पाहुणी चिडून नित्याला म्हणते की ही आल्यापासूनच पनवती लागली आहे सगळंच वाईट घडत आहे आणि ते ऐकून अधिराज चिडतो आणि तो पाहुणीवर हात उगारतो पण नित्या त्याला थांबवते पाहुणी मात्र या गोष्टीमुळे चिडते आणि मग त्यानंतर ईशान आणि रावसाहेब बोलत असताना नेमकं अधिराज ऐकतो आणि त्याला असं वाटतं यांच्यापासून नक्कीच नित्या मॅडमच्या जीवाला धोका असू शकतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा